विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता आंतरराष्ट्रीय वाररेषा या पाठाचा अभ्यास करीत आहोत. या पाठाचा अभ्यास करीत असताना पुढचा भाग आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्थानिक वेळा आणि प्रमाण वेळा आहेत. त्या प्रमाणा भिन्न असल्या कारणाने प्रवासादरम्यान कसा गोंधळ उडतो या ठिकाणी आपण तो मुद्दा अभ्यासणार आहोत. पृथ्वीचे परिवहन, पृथ्वीचे परिभ्रमण, सूर्योदय आणि सूर्यास्त या नैसर्गिक घटना आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मानवाने आपल्या स्वतःच्या असलेल्या पद्धतीने कालमापन करून आपल्या फायद्यासाठी आपल्याला जसा उपयोग होईल त्यानुसार आपण कालमापन केलेलं आहे. तर अक्षवृत्त व रेखावृत्त यांची एक काल्पनिक वृत्त जाळी तयार केलेली आहे. त्याचा उपयोग मानवाने या कालमापनासाठी केलेला आपल्याला दिसून येतो. तर या आकृतीच्या साहाय्याने आपण प्रवासादरम्यान कशा पद्धतीने गोंधळ उडत असतो थोडक्यात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आकृती क्रमांक 7.1 चा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. मिनल आणि सुनील दोन्हीही या ठिकाणी 0° रेखावृत्त ग्रीनिच या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी प्रवासाला सुरुवात केलेली आहे. मिनलचा प्रवास पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे आणि सुनीलचा प्रवास पूर्वेकडून पश्चिमेकडे होत जाताना दिसतो. दोन्ही 0° रेखावृत्तावर गुरुवारी मध्यान्नी 12 प्रवासाला सुरुवात केली आहे. सर्वप्रथम आपण सुनीलच्या प्रवासाची माहिती मिळणार आहोत. सुनीलने प्रवासाला सुरुवात केली पूर्वेकडून पश्चिमेकडे. पूर्वेकडून तो जसजसे रेखावृत्त पुढे जात राहिला तसतशी त्याची वेळ पुढे सरकत राहिली. कारण पृथ्वीचे परिवहन होत असताना जसजसे आपण पुढे जात असतो तसतसा असलेला काळ पुढे जात असतो. तो 90° पूर्व रेखावृत्तावर आल्यानंतर त्या ठिकाणी संध्याकाळचे 6 आपल्याला या ठिकाणी दिसून आले. त्याचा प्रवास तसाच सुरू राहिला 180° पूर्व, 150° पूर्व आणि 180° रेखावृत्तावरती तो आल्यानंतर त्या ठिकाणी रात्रीचे 12 त्याला दिसून आले. आता 180° रेखावृत्तावर तारीख व वार बदलतो. त्याचा प्रवास सुरू झालेला होता गुरुवारी. त्याने 180° रेखावृत्त रात्रीच्या 12 ओलांडल्यानंतर पुढचा कालखंड सुरू झालेला आहे तो शुक्रवारचा आणि पुढचा प्रवास त्याचा सुरू झाला शुक्रवारचा. मग हा असा पूर्ण प्रवास तो करून आल्यानंतर तो पुन्हा 0° रेखावृत्तावरती आल्यानंतर त्याचे असं लक्षात आलं की 0° रेखावृत्तावर शुक्रवारची मध्यान्न आहे. असा 24 पूर्ण प्रवास त्याने केलेला आहे. त्यानंतर आपण मिनलच्या प्रवासाची माहिती घेऊ. मिनलने पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास सुरू केलेला आहे. मिनलच्या प्रवासाचा विचार करता पश्चिमेकडून असल्या कारणाने जसजशी ती रेखावृत्त ओलांडत पुढे जाईल तसतसं वेळ मागे होत असल्याचं तिला जाणवेल. कारण तिचा प्रवास पश्चिमेकडून आहे. ती गुरुवारी मध्यान्ही दुपारी 12 प्रवासाला सुरुवात तिने केलेली आहे. ती जसजसं पुढे सरकत गेली 90° पश्चिम रेखावृत्तावर आल्यानंतर सकाळचे 6 तिला लक्षात आलेले आहे. आणि सकाळचे 6 तसा प्रवास तिचा पुढे चालूच राहिला. 180° पश्चिम, 150° पश्चिम आणि 180° रेखावृत्तावरती पोहोचल्यानंतर तिथे देखील रात्रीचे 12 आहेत असं तिच्या लक्षात आलं. मग या ठिकाणी नियम असा आहे की तारीख आणि वार बदलावा. मग तिचा पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास असल्या कारणाने तिने मागचा वार धरला. इथे गुरुवारी सुरुवात केली होती, तिचा बुधवार सुरू झाला. तिचा पूर्ण प्रवास संपल्यानंतर या ठिकाणी बुधवारची मध्यान्न आपल्याला तिला दिसून आली. म्हणजे सुनील म्हणतो की या ठिकाणी शुक्रवारची मध्यान्न आहे आणि मिनल म्हणते की या ठिकाणी बुधवारची मध्यान्न आहे. मग मधला वार गुरुवार गेला कुठे? असा तारीख आणि वारातला गोंधळ हा बऱ्याचदा निर्माण होत असतो. या आकृतीच्या साहाय्याने आपल्याला हा वारातला गोंधळ सहज सोप्या पद्धतीने लक्षात आला. वारातला गोंधळ आणि कशा पद्धतीने आपण दूर करतो याचा भाग आपण पुढच्या तासाला अभ्यासून